कोपर खैरणे येथील सेक्टर 14 मधील निसर्ग उद्यान या ठिकाणी खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते निसर्ग उद्यान इथे नवीन गजोबांचं लोकार्पण संपन्न झालं। या प्रसंगी माजी नगरसेवक शिवराम पाटील यांच्यासह समाजसेवक आनंदराव कचरे, शिवसेना महिला जिल्हा संघटिका शीतल कचरे, समाजसेवक सूर्यकांत कचरे, प्रभागातील नागरिक उपस्थित होते। सद्यस्थितीमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून उद्यानातील नवीन हिरवळ लावून सुशोभीकरणाचं काम पूर्ण झालंय, तर उद्यानामधील नवीन जॉगिंग ट्रॅक आणि स्वच्छता पार्क मध्ये स्टॅम्पिंग कॉन्क्रीट काम पूर्ण झालंय। उद्यानामध्ये नवीन गजेबोच्या सुविधेमुळे उद्यानामध्ये येणारे ज्येष्ठ नागरिकांना, महिला आणि इतर नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे। लोकार्पणानंतर खासदार नरेश म्हस्के यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। पूर्ण कचरे फॅमिली यांच्या प्रयत्नाने आणि शिवसेनेच्या माध्यमातून या दुर्लक्षित जागेचं रूपांतर एक चांगल्या उद्यानात झालेलं आहे। नगरसेवक लोकप्रतिनिधी यांचं काम आहे महानगरपालिकेतील हद्दीतील लोकांना वॉटर गटर मीटर व्यतिरिक्त सुद्धा चांगल्या सुविधा द्यायला पाहिजेत, त्याचा विचार करून या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशाने निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि खूप चांगलं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। ज्येष्ठ नागरिक असतील त्यांच्याकरता बसण्याची व्यवस्था केलेली आहे, तरुणांकरता बसण्याची व्यवस्था केलेली आहे। अतिशय सुंदर काम आहे, गार्डनसुद्धा अतिशय सुंदर झालेलं आहे। या गार्डनमध्ये भविष्यात आणखी चांगल्या प्रकारे सुविधा आम्ही निर्माण करू आणि नवी मुंबईतला एक नंबरचं गार्डन म्हणून नक्कीच आम्ही लवकरात लवकर विकसित करू। तर कचरे लोकप्रतिनिधींनी सदर सुविधेच्या आवश्यकतेवर प्रकाश टाकत नागरिकांच्या मागणीनुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून पत्रव्यवहार करून हे काम मंजूर करून घेण्यात आल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। विविध कामांचा पाठपुरावा सातत्याने करून आज ती कामं पूर्णत्व झालेली आहेत, तेव्हा त्याचं लोकार्पण आपले लाडके खासदार नरेश म्हस्के साहेबांनी आज केलेलं आहे। निसर्ग उद्यान मध्ये नव्याने अतिशय सुंदर पद्धतीने निर्माण केलेले 9 गजुबे आहेत, त्या 9 गजुब्यांचं लोकार्पण आज साहेबांनी केलेलं आहे। खरंच पाहायला गेलं तर निसर्ग उद्यान हे 2007-08 साली जरी स्थापन झालं असलं तरी तेव्हापासून इथे अगदी शौचालयाची सोय नव्हती, नागरिकांना बसण्याची सोय नव्हती। आपण पाहतोय की सातत्याने पाठपुरावा करून आपण इथे स्वच्छता पार्क हे 2016-17 साली करून घेतलेलं आहे। त्याचबरोबर गजुब्यांचंही लोक रोज सकाळ संध्याकाळ नाही म्हणलं तरी 2-3 हजार लोकांची वर्दळ ह्या निसर्ग उद्यानमध्ये असते, परंतु इथे लोकांना बसण्याची किंवा ऊन वारा जरी असला तरी लोकांना बसण्याची सोय होत नव्हती, त्याकरता लोक मागणीचा विचार करून आपण इथे 9 गजुबे अतिशय सुंदर पद्धतीचे हे गजुबे आहेत, आकर्षक गजुबे निर्माण केलेले आहेत, त्याचं लोकार्पण आज झालेलं आहे। सौ निर्मला आनंदराव कचरे यांच्या माध्यमातून बसण्याची व्यवस्था गजुबाच्या माध्यमातून झालेली आहे आणि हे अतिशय चांगल्या पद्धतीचं काम पूर्ण झालेलं आहे। गजोबा त्याचप्रमाणे जॉगिंग ट्रॅक या कामाचं लोकार्पण सोहळा होत आहे। आम्हाला सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या मागणीनुसार आम्ही ही व्यवस्था सर्वांच्यासाठी केलेली आहे आणि याच्यातून नक्कीच सर्वांना आनंद मिळेल याची मी ग्वाही देतो। आज या ठिकाणी आपल्या निसर्ग उद्यानमधील जुने गजुबे होते ते चेंज करून इथं एक 9 गजुबे नवीन घेतलेले, ज्या इथे ज्येष्ठ नागरिकांची भरपूर संख्या आहे आणि त्यांना बसण्यासाठी वगैरे सुविधा व्हायसाठी हे नवीन गजुबेचे घेतलेले आहेत। आधीच एक 4 महिन्यापूर्वी एक हे जॉगिंग ट्रॅक, हा जॉगिंग ट्रॅक पूर्ण खराब झालेला होता आणि त्यांची रुंदी कमी होती, हे वाढवून एक मोठा 1.5 ते 2 किलोमीटरचा हा जॉगिंग ट्रॅक नवीन स्टॅम्पिंग कॉन्क्रीटमध्ये केलेला आहे। तसेच इथले हिरवळीचे वगैरे काम होते सुशोभीकरण करण्यात, त्याचंही आपण एक गेल्या 2 महिन्यापूर्वी हे काम कम्प्लीट झालेलं होतं आणि इथेच स्वच्छता पार्क आहे, स्वच्छता पार्कमध्ये स्टॅम्पिंग कॉन्क्रीटचंही काम ते आपण आज पूर्ण झालेलं आहे आणि त्याचं आज आपले खासदार नरेश म्हस्के साहेब यांच्या शुभहस्ते आज लोकार्पण झालेलं आहे। आणि इथे 2007-08-09 साली हे उद्यान डम्पिंग ग्राउंडवरती बनवण्यात आलेलं होतं, तर या ठिकाणी फक्त एक हैमास आणि एक हिरवळ असा पद्धतीचा होता। त्यानंतर ज्या इथे आपल्या नगरसेविका निर्मलाताई आनंदराव कचरे ह्या निवडून आल्यानंतर ह्या उद्यानाचा कायापलट आपण केलेला आहे। इथे अजून 2 हैमास आपण घेतलेले आहेत, एक 2007-08 साली जरी उद्यान झालं असतं तर शौचालयाची सोय नव्हती, ते 2015 साली आपले 17-ला मुंडे साहेब आले त्यावेळेला त्यांना विनंती करून इथे एक पहिलं शौचालय आपण दिलेलं आहे। ती नागरिकांची वारंवार मागणी होती, ते गरजेचं होतं। त्याच्यानंतर बरेचसेच म्हणजे म्युझिक सिस्टम असेल,
स्ट्रीट लाइट असेल ह्या सर्व आपण ह्या दोन वर्षाच्या काळात मुख्यमंत्र्यांनी भरपूर साथ दिली आपल्याला आणि त्यांच्या माध्यमातून ही बरीचशीच कामं ह्या उद्यानात आपण पूर्ण केलेले आहेत आणि ह्या उद्यानाचा काय प्लॅट केलेला आहे. तसंच मेयावाकीमधूनही आपल्याला 1,30,000 वृक्ष लागवड झालेली आहे आणि अजूनही आपण 10,000 वृक्ष लागवडीत आपण करणार आहोत. प्रभागातील नागरिकांनी देखील या प्रसंगी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हमारा सुबह शाम जो है ये निसर्ग उद्यान घर के जैसा है. हम लोग जब भी यहाँ आते हैं हम लोग कभी बरसात के समय में बैठने की परेशानी होती थी. हम लोग कचरे साहब से रिक्वेस्ट किए कि यहाँ बैठने की एक अच्छी आधुनिक व्यवस्था जो है करवाइए और हम लोगों का आग्रह इन्होंने माना.